नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण आणि गावरान रेसिपी। तर आज आपण करणार आहोत खमंग अशी पुरणपोळी। तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पहिल्या प्रथम आपण पाहून घेऊयात। पाव किलो चना डाळ आपण घेतलेली आहे, पाव किलो मैदा, आपण मैद्याच्या पुरणपोळ्या करणार आहोत, गव्हाच्या पिठाच्या नाहीत, पाव किलो गूळ। आता तुम्ही म्हणाल हे सगळं पाव किलो का, तर हे समप्रमाणात जर असेल तर पुरणपोळ्या खूप उत्तम होतात। यासाठी तूप घेतलेलं आहे जे आपण वरून घालणार आहोत, हळद घेतलेली आहे, ही वेलची पावडर आहे जी साखरेसोबत बारीक करून घेतलेली आहे 2 चमचे, थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ। तर आपण आता डाळ उकडत ठेवणार आहोत, त्यासाठी आपण 1 तांब्या पाणी म्हणजेच 2 ग्लास तुम्ही अंदाजे ठेवू शकता पाणी उकडत ठेवलेलं आहे, ते उकळेपर्यंत आपण डाळ धुवून घेऊयात। अशी 4 वेळा पाण्यातनं आपण धुवून काढलेली आहे। पाणी आधी गरम करून ठेवलं तर जास्त उत्तम। वीस मिनिटे आपली डाळ उकडून होऊ द्यात, तोपर्यंत आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। यामध्ये आपण घालणार आहोत थोडस तेल म्हणजे डाळ लवकर शिजेल। आणि हळद 1/2 चमचा। अजून आपली जी डाळ आहे ती शिजायला 15-1 मिनिटे जातील, तोपर्यंत आपण मैदा जो आहे तो मळून घेऊयात। यामध्ये आपण थोडीशी घालणार आहोत हळद। आणि 1/2 चमचा मीठ। आपण तेल सुद्धा उकळून घेतलेलं आहे, हे उकळलेलं तेल आपण पीठ मळण्याच्या आधी त्यामध्ये घालतो आणि पाणी नंतर घालतो। हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाणी घालणार आहोत। थोडं थोडंच पाणी घाला। असं मऊ जे आहे ते आपण पीठ मळून घेतलेलं आहे, 15-1 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवून घेऊयात, तोपर्यंत आपण आपली डाळ शिजली आहे का पाहूया। डाळ थोडी शिजलेली आहे, आता आपण त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। आणि वेलची पावडर 2 चमचे छोटे।
अशीच एक 5 मिनिट शिजू देत गुळाचं जे पाणी झालेलं आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे। ही बघा डाळ अशी पूर्ण शिजलेली आहे आणि तिचा रंग पण बघा। आता ही अशीच गरम गरम डाळ आपण वाटून घेऊयात पाट्यावर। आता आपण वाटून घेऊयात। अशी छान सगळी डाळ आपण आता वाटून घेऊयात। पुरण जितकं तुमचं छान असेल तितकी पुरणपोळी छान असते, त्यामुळे एकदम बारीक असं वाटून घ्या। आता जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुमच्या घरी ही अशीवाली चाळण नक्कीच असेल। ही पहा, यामध्ये ही स्पेशली पुरणासाठीच येते। आता मी तुम्हाला यामध्ये सुद्धा करून दाखवते। अशी यामध्ये घ्यायची आणि एखादी वाटी घ्यायची आणि ती अशी त्यावर घासायची पसरून पसरून। ही सुद्धा सोपी आयडिया आहे, किंवा त्याहून सोपी की तुम्ही मिक्सरमधनं काढून घ्या, पण त्यानंतर सुद्धा त्यामध्ये काही डाळीचे कण राहतात त्यामुळे पुरणपोळी थोडीशी चरभरीत लागते, असं सुद्धा तुम्ही करून घेऊ शकताय।
आपण पाहू शकताय, खाली दाखवा बघू. ही बघा किती मऊ मऊ. तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. ओके, पाटा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या चाळणीमध्ये करून घ्या. पण आपल्याला पुरण जे हवंय ते एकदम मऊ हवंय. हे बघा आपलं पीठ तयार आहे. 15 मिनिटांनंतर आपण घेतलंय. हाताला थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं. हा आता हा असा पुरणाचा गोळा करून घेतोय आपण. हे बघा हे असं आपण त्यामध्ये भरून 2-3 गोळे तयार करून घेऊयात. वाटीसारखा मैदा करून घ्यायचा आणि त्यामध्ये असं हे भरून घ्यायचं आणि हाताला तांदळाचं पीठ लावायचं म्हणजे ते पीठ चिटकत नाही. हे बघा हे असं गोल गोल करून घेतलेत आपण. 2 गोळे करून घेतलेत, अजून 1-2 करून घेऊयात. आता ती वाटी करून दाखवा बरं आम्हाला. हे बघा असं वाटीसारखा थोडासा आकार त्यामध्ये द्यायचा आणि त्यामध्ये ते पुरण भरून घ्यायचं. हे बघा असे 3 गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ते लाटून घेऊयात. तर पाटाला पण आपण थोडंसं पीठ लावून घेऊयात आणि लाटायला सुरुवात करूयात. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं. ही बघा अशी ही पातळ पोळी आपली लाटून झालेली आहे. तुमची जर पोळी चिटकत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ खाली पोलपाटाला लावून घ्या. हे जाता व घेऊन जा. बघा कशी टम्म फुगलेली आहे. ही पहा अशा टम्म फुकतायत आपल्या पुरणपोळ्या. पुरण जर चांगलं झालेलं असेल तर वरून आपण तूप लावून घेऊयात. बघा कशी छान फुगलेली आहे. एक नाही तर आपल्या सगळ्या पुरणपोळ्या अशा फुगलेल्या आहेत. तर आपण पाहू शकताय तयार आहेत आपल्या खमंग अशा पुरणपोळ्या.
तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि येत्या होळीला आमची ही रेसिपी ट्राय करून बघा. धन्यवाद.